श्री स्वामी समर्थ मी प्रांजली अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात पैसाला पैसा लागण्यासाठी माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी धनधान्याला बरकत येण्यासाठी एकंदरीतच काय आपल्या परिवाराची आपल्या घराची पूर्ण प्रगती होण्यासाठी सर्वांगीण विकास होण्यासाठी जीही काही कमाई होत आहे ती आतो पैसा ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी तो पैसा कधीही म्हणजे अनावश्यक खर्चामध्ये जाऊ नये किंवा आजारपणाला जाऊ नये किंवा आपल्या घरामध्ये जर कोणी बेरोजगार व्यक्ती असेल सुशिक्षित असेल पण त्याला काम करण्याची इच्छा होत नसेल तर अशा व्यक्तीला सुद्धा काम करण्याची इच्छा होईल आणि म्हणजे धनप्राप्तीचे जे मार्ग आहेत ते चहूबाजूंनी ओपन होतील आणि येणारा जो पैसा आहे तो स्थिर राहील पैशाला पैसा लागेल पैशाला पैसा टिकेल आणि म्हणजे जीही आपण समजा 4 रुपये आणले तर त्यात 8 रुपये खर्च होण्यापेक्षा 4 रुपये आणले तर 1 रुपया खर्च होईल आणि बाकीचे पैसे सेव होतील अशा प्रकारची ही सेवा आहे. तर हा उपाय ही सेवा आपल्याला घटस्थापनेपासून म्हणजे नवरात्रीतल्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकतो ही सेवा करू शकतो. तुम्ही जर हा व्हिडिओ लेट बघितला तर कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करू शकता किंवा कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी किंवा अष्टमीला आपण हा उपाय करू शकता. हा जो उपाय ही जी सेवा आहे बघा आपल्या दत्त सेवेकरी व्लॉग्स या चॅनलवरती माझा जो देवघराचा व्हिडिओ आहे त्यामध्ये एका प्लेटमध्ये ह्या कवड्या ठेवलेल्या आहेत तेव्हा मला खूप जणांनी विचारलं होतं की ताई हे काय आहे तर तीच ही सेवा आहे. ही सेवा आपल्याला नवरात्रीमध्ये करायची आहे आणि त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला याच्यावर आपल्याला अजून अभिमंत्रित करायचे आहेत ही पूर्ण प्रोसिजर सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि ही हा उपाय ही सेवा फक्त आपल्याला एकदाच करायची आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने या नवरात्रीमध्ये हा उपाय करा आणि आपली आर्थिक परिस्थिती कधी कशी सुधारते पैशाला पैसा कसा लागतो आपल्या घरातून अनावश्यक खर्च कसा बंद होतो हे तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल आणि हे सर्व अनुभव तुम्हाला हा उपाय सुरू केल्यापासून यायला लागतील. त्यामुळे प्रत्येकाने ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी हा उपाय करा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला हा उपाय आपल्याला पिरियड्समध्ये करता येणार नाही आहे सुतक पातक असेल तर करता येणार नाही आहे. आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल कलश स्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीही आपल्याला हा उपाय करायचा आहे पण आपल्या घराच्या प्रत्येकाच्या घरामध्ये अखंड दिवा हा प्रज्वलित झालेला असायलाच हवा. पण काही कारणाने तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला नसेल आणि तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 7 पिवळ्या कवड्या. बघा लक्ष्मी प्रिय वस्तूमध्ये कवड्या असतात. ह्या कवड्या आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजाचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये इझिली आपल्याला या कवड्या मिळतील. आणि आता तर नवरात्र आहे दिवाळी येणार आहे त्यामुळे प्रत्येक पूजा साहित्य दुकानामध्ये आपल्याला कवड्या मिळतील. आणि ह्या ज्या कवड्या तुम्ही जसं की कोल्हापूर असेल किंवा तुळजापूर असेल किंवा माहूर सप्तशृंगी वणी अशा ज देवीच्या ठिकाणी आणल्या तर अतिउत्तम पण नसतील शक्य तर आपल्या पूजेच्या साहित्य जिथे मिळतं त्या दुकानातून आपल्याला 7 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत किंवा 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही 9 घेऊ शकता किंवा जास्तीत जास्त 11 घेऊ शकता पण कमीत कमी 5 किंवा 7 तरी आपल्याला पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत. आता बऱ्याच दुकानांमध्ये पिवळ्या कवड्या मिळत नाहीत तर आपण काय करायचं ज्याही कोणत्या कवड्या असतील पांढऱ्या असतील थोड्या गजगा कलरच्या असतात त्या असतील त्या आणायच्या घरी हळद घ्यायची हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि या कवड्या त्यामध्ये मिक्स करायच्या आणि ह्या पिवळ्या करायच्या असं पण आपण घेऊ शकतो. आणि यासाठी आपल्याला लागणार आहे एक छोटीशी प्लेट. तुम्ही पितळेची घेऊ शकता तांब्याची घेऊ शकता जसं बघा आपण कासव ठेवण्यासाठी छोटीशी प्लेट वापरतो तशी प्लेट किंवा घरातील वाटी घेऊ शकता छोटी प्लेट घेऊ शकता. माझी जी आहे ती तांब्याची प्लेट आहे छोटीशी डिझाईनची जसं आपण कासव ठेवण्यासाठी वापरतो तशी प्लेट आहे. ती जिथे आपल्याला पूजाचं म्हणजे दिवा किंवा मूर्ती असं मिळताना देवांच्या पितळेचं तांब्याचं साहित्य तिथे तुम्हाला अशा प्लेट मिळतात तिथून तुम्ही घेऊ शकता. मी तिथूनच घेतलेली आहे. तशी प्लेट घ्यायची आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता ज्या दिवशी आपण सेवा करणार आहोत त्या दिवशी सकाळी आंघोळ झाली ही सेवा आपल्याला सकाळी 9 अगोदर केली तर अतिउत्तम आणि सकाळी 5, 6, 7 या वेळेला केली तर त्याहूनही चांगलं. पण 9 अगोदर सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे.
सकाळी आंघोळ झाली की आपली पूजा वगैरे करायची, तुम्ही घटस्थापना केलेली असेल, कलश स्थापना केलेली असेल, तर तिथे बसून हा आपण उपाय करू शकतो किंवा आपण आपल्या देवघरासमोर बसून हा उपाय करू शकतो. हा उपाय करत असताना दिवा आपला प्रज्वलित केलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी, कारण कोणताही शुभ कार्य, शुभ उपाय हा आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे दीप प्रज्वलन हे झालेलं हवं. अखंड दिवा जर लावलेला असेल तर प्रश्नच नाही, पण नसेल अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला नसेल तर दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ती छोटी प्लेट घ्यायची, त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आपल्याला, आपल्या समोर थोडेसे तांदूळ म्हणजे त्या प्लेटमध्ये बसतील एवढे तांदूळ ठेवायचे आहेत. आणि त्यावर ज्याही काही आपण 5 घेतल्या असतील, 7 घेतल्या असतील, 9 घेतल्या असतील, 11 घेतल्या असतील, त्या कवड्या ठेवायच्या आहेत. पिवळ्या आणलेल्या असतील, पिवळ्या भेटलेल्या असतील तर पिवळ्या ठेवायच्या, पिवळ्या कलरच्या भेटल्या नसतील तर त्या हळदीच्या पाण्यामध्ये रंगून त्या थोड्याशा वाळवून घ्यायच्या आणि त्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्या कवड्यांना आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे, लाल फूल जर मिळालं तर लाल फूल वाहायचं आहे, मोगऱ्याचं अत्तर जर मिळालं तर मोगऱ्याचं अत्तर असं आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे, शिंपडायचं आहे. आणि त्याला आपल्याला साखरेचा का होईना किंवा दूध साखरेचा का होईना समोर नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आपल्याला मोठ्याने की त्या कवड्यांवरती जे आपण मंत्र स्तोत्र बोलतोय त्याचा उच्चार त्या कवड्यांवरती जावा, त्या कवड्या अभिमंत्रित व्हाव्यात एवढ्या स्वरामध्ये, एवढ्या आवाजामध्ये आपल्याला 16 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे. 16 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे. श्री सूक्तम हे आपल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रातील नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर जिथे पूजा साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये तुम्ही श्री सूक्तमचं छोटंसं पुस्तक आणू शकता, 5-10 रुपयाला असेल, त्यामध्येही तुम्हाला श्री सूक्तम मिळू शकेल. किंवा तुम्ही गुगलवर डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरून घेऊ शकता. आपल्याला 16 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे एवढ्या आवाजात की त्या कवड्या अभिमंत्रित होतील एवढ्या आवाजामध्ये आपल्याला म्हणायचं आहे. आता तुम्हाला श्री सूक्तम म्हणता येत नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम म्हणण्यासाठी अगदी खूप कमी वेळ लागतो, 1 ते 1.5 मिनटं लागतो, तेही तुम्ही 16 वेळा म्हणायचं आहे. तुम्हाला तेही जर येत नसेल तर आपल्याला नवार्णव मंत्र जो आहे, दशाक्षरी मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायेविच्चे, या मंत्राच्या 11 माळी जप करायचा आहे. किंवा आपल्या कुलदेवीचा जोही कोणता मंत्र असेल तो आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. पण तुम्हाला याचा 100% रिझल्ट हवा असेल, आपल्या घराची खरंच प्रगती तुम्हाला व्हावी असं वाटत असेल आणि अगदी मनापासून, बघा बरेच जण काय म्हणतात, ताई मग एवढ्या वेळा म्हणू का, मग एकच वेळा म्हणू का, आपल्याला रिझल्ट हवा आहे, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल हवे आहेत, तर त्यासाठी आपल्याला एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला हे पूर्ण, तुम्हाला बघा खरंच याचे चमत्कारी रिझल्ट बघायचे असतील तर 16 वेळा श्री सूक्तम म्हणायचं, 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, 11 माळी आपल्याला नवार्णव मंत्र म्हणायचा आहे आणि 11 माळी आपल्या कुलदेवीचा जोही कोणता मंत्र असेल तो आपल्याला म्हणायचा आहे. हे एवढं सगळं म्हणून झाल्यानंतर त्या कवड्या अभिमंत्रित होतील आणि नवरात्रीच्या 9 पण दिवस ज्याही आपण सेवा करणार आहोत, जेही मंत्र स्तोत्र दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहोत ते करत असताना हे समोरच राहू द्या. ते सर्व मंत्र स्तोत्र पाठ 9 दिवस मोठ्याने करा, म्हणजे या कवड्या अजून अभिमंत्रित होतील आणि 9व्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी ही जी प्लेट आहे ही आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे. आणि रोज आपण जशी देवांची पूजा करतो तेव्हा आपल्याला फक्त रोज यांना हळद कुंकू वाहायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचा जोही कोणता कोणता मंत्र असेल तो आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. आणि म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी विनंती करायची आहे. आणि प्रत्येक पौर्णिमेला जेव्हा आपण बघा सत्यनारायण करत असतो घरच्या घरी, तर त्या पौर्णिमेला सत्यनारायण करत असताना आपण बरेच जण कुंकुमार्चनसुद्धा करतो, तर सत्यनारायण करताना ही जी प्लेट आहे ती आपण सत्यनारायण पूजेच्या तिथं ठेवू शकतो. आणि सत्यनारायणच्या दिवशी जर आपण पौर्णिमेला कुंकुमार्चन करणार असू तर तेव्हा तिथं ठेवल्यामुळे ते अभिमंत्रित म्हणजे वरचेवर होत राहतील. दिवाळी असेल, मंगळवार शुक्रवार या दिवशी आपण 16 वेळा श्री सूक्तम म्हणून, किंवा तुम्हाला शक्य असेल 3, 5, 7, 9 वेळा, जेवढा वेळा तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला श्री सूक्तम म्हणायचं आणि त्या कवड्या अभिमंत्रित करायच्या, देवघरामध्ये दिवाच्या रोज अगरबत्ती वगैरे दाखवायची. ह्या कवड्यांची, ह्या पिवळ्या कवड्यांची आपल्या घरात स्थापना केल्यानंतर आपल्या महा
महालक्ष्मीच्या स्मरणार्थ महालक्ष्मीचं स्मरण करून तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरामध्ये पैशाला पैसा लागत आहे, जो पैसा येत आहे तो टिकत आहे, आपल्या घरातला पैसा जो अगोदर आजारपणाला जात असेल किंवा अनावश्यक खर्च होत असेल तर तो बंद झालेला असेल, कोर्ट कचेरीला पैसा जाणार नाही, घरामध्ये जर सतत ॲक्सिडेंट होत असतील वगैरे त्यासाठी पैसा जात असेल, आर्थिक नुकसान होत असेल तर त्या गोष्टी बंद होतील, जोही काही पैसा येतो तो सेव राहील, पैशाला पैसा राहील, आपल्या घरातून दरिद्रता अलक्ष्मी निघून जाईल आणि आपल्या घराची आपल्या परिवारातील सदस्यांची प्रगतीकडे वाटचाल होईल, धनप्राप्तीचे मार्ग आपल्याला मिळतील आणि धन धान्याची आपल्या घरामध्ये बरकत होईल आणि अशा खूप खूप सारे फायदे तुम्हाला या जर पिवळ्या कवड्या नवरात्रीमध्ये आपल्या घरात यांची स्थापना केली तर बरेचसे अनुभव तुम्हाला बरेचसे चेंजेस तुम्हाला आपल्या घरामध्ये दिसायला लागतील. बघा अशी ही साधी आणि सोपी सेवा आणि आपल्याला एकच वेळा फक्त या कवड्यांची स्थापना करायची आहे, वर्षानुवर्ष ह्याच कवड्या ठेवायच्या आहेत, असं नाही की आता स्थापना केली पुढच्या वर्षी बदलायच्या, दिवाळीला बदलायच्या असं काही नाही. दिवाळीची वगैरे जेव्हाही माता लक्ष्मीची आपण कोणती सेवा करतो, वैभवलक्ष्मीचं व्रत असेल, दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन असेल, तेव्हा आपण तिथे ठेवायच्या जेही मंत्रस्तोत्र बोलतो त्याने हे अभिमंत्रित होत राहील आणि प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तर आपल्याला हे एक वेळा अभिमंत्रित करायचंच आहे आणि रोज किमान 11 वेळा तरी आपल्या कुलदेवीचा मंत्र आपल्याला बोलायचा आहे आणि हे एकदाच ठेवायचं आहे, वर्षानुवर्ष तर तसंच राहू शकतो. किंवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला जर पांढऱ्या कवड्या असतील आणि आपण त्या पिवळ्या करून हळदीमध्ये ठेव असतील आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की त्याची हळद उतरली आहे, कलर गेलेला आहे, तर एखाद्या पौर्णिमेला वगैरे तुम्ही परत त्या हळदीच्या पाण्यामध्ये मिक्स करून पिवळ्या करून परत आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि जे प्लेटमधले जे खालचे तांदूळ आहेत तर ते तांदूळ आपण प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी आपले जे साठवणीतील तांदूळ आहेत त्यामध्ये टाकू शकतो आणि परत नवीन तांदूळ ठेवू शकतो. किंवा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जरी आपण हे तांदूळ बदलले तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आणि तुम्ही या ज्या कवड्या आहेत ह्या कवड्या समजा आपण या नवरात्रीमध्ये उपाय केला आणि परत मध्ये आधे जर आपण आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी पूर्ण परिवार आपल्या कुलदेवीला गेलो तर तेव्हा ह्या कवड्या आपण म्हणजे पाण्यामध्ये वगैरे विसर्जन करायच्या किंवा तिथे आपण ठेवायच्या आणि नवीन आपल्या कुलदेवीचं जे स्थान आहे तिथून परत 5-7 कवड्या आणून त्याची परत आपण ही आशिष सेवा करून अशा स्थापना आपण असंही करू शकतो किंवा एकदा केलेली त्याच कवड्या ठेवल्या तसंही करू शकतो, काहीच हरकत नाही. तर अशा प्रकारे बघा तुम्ही या 5, 7, 9, 11 ज्या वड्यापैकी जेवढ्या शक्य असेल तेवढ्या कवड्यांची या नवरात्रीमध्ये आपल्या देवघरामध्ये स्थापना करा आणि याचे कसे अनुभव येतात, आपली आर्थिक स्थिती कशी बदलते याचा अनुभव तुम्हाला स्वतःलाच येईल आणि तुम्ही स्वतःच घ्या. श्री स्वामी समर्थ.